महेश तपासे मला वाटतं राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत आणि आपल्या मार्फतच मला ते सकाळी माहिती पडलं की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलेलं आहे की जे नवीन पालकमंत्री ठाण्याला दिलेले आहेत शंभूराजे देसाई हे सातारचे आहेत, परंतु आता सध्या मंत्र्यांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी असं आहे की एक एक मंत्र्याला दोन दोन तीन तीन चार चार उपमुख्यमंत्र्यांकडे तर मला वाटतं 6 ठिकाणचं पालकमंत्रीपद आहे, त्यामुळे त्यांना ते दिलं असेल आणि त्यांनी एक वापरलं की बाबा ठाणे जिल्ह्यातलाच जर आमदार जे आहेत जे शिंदे गटाबरोबर गेले आहेत त्याच्यात त्यांनी आमची तिघांची नावं घेतलेली आहेत, माझं नाव आहे प्रतापसर नाईक आणि बाळाजी किनीकर, तर तो सर्वस्वी आमचे नेते जे आहेत पक्षनेते एकनाथजी शिंदेसाहेब तर त्यांचा विषय येतो त्यांच्या हातामध्ये आणि त्यांनी ठरवलं तर ते सुद्धा होऊन जाईल. आणि विषय राहिला मतदारसंघाचा तर मतदारसंघाच्या बाबतीत त्यांनी चिंता करण्याची गरज नाही, आमचे नेते समर्थ आहेत त्या बाबतीत आणि आम्ही सर्व जे काय आमचं आहे ते सर्व माननीय मुख्यमंत्री आणि पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवलेलं आहे, त्यामुळे मतदारसंघ राहील का विश्वनाथ भोईरचं काय होईल वगैरे याची महेश तपासेनं चिंता करण्याची काही गरज नाही, तो आमचा अंतर्गत विषय आणि तो आम्ही बघून घेणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.